विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। विद्यार्थी मित्रांनो, मागील दोन लेक्चरमध्ये आपण दोन लॉजिकल कनेक्टिव्हिटीचा अभ्यास केला, त्यामध्ये फर्स्ट वन इज कंजक्शन आणि सेकंड डिसजंक्शनचे असे दोन कन्सेप्ट बघितल्या। कंजक्शनसाठी ट्रिक होती चुकीला माफी नाही, आणि डिसजंक्शनमध्ये आपण कंपनी रिक्वायरमेंटचं असं एक एक्झाम्पल बघितलं होतं, ठीक आहे ना। या पद्धतीच्या दोन कन्सेप्ट होत्या, त्यावरील ट्रूथ टेबल देखील बघितले आणि काही एक्झाम्पल देखील बघितले। सो आज आपण या लेक्चरमध्ये त्यापुढील नेक्स्ट लॉजिकल कनेक्टिव्हिटीचा अभ्यास करणार आहोत, ती कनेक्टिव्हिटीज म्हणजे निगेशन। विद्यार्थी मित्रांनो, आता ही निगेशन ही लॉजिकल कनेक्टिव्हिटी समजून घेण्यासाठी मी तुम्हाला थोडंसं इंग्लिश ग्रामरकडे वळवतो, ठीक आहे ना। इंग्लिश ग्रामरमध्ये तुम्ही ही कन्सेप्ट अभ्यासली असेल की कशा पद्धतीने आपण होकारार्थी वाक्य हे नकारार्थीमध्ये बनवतो आणि नकारार्थी वाक्य हे होकारार्थी वाक्यामध्ये बनवतो। होकारार्थी वाक्य नकारार्थी बनवण्यासाठी आपण नकारार्थी वाक्यामध्ये नॉट किंवा निगेटिव्ह वर्ड अप्लाय करतो, बरोबर, म्हणजे ते सेंटेन्स हे नकारार्थी होतं। सिमिलरली ज्या वेळेस नकारार्थी वाक्य हे होकारार्थी करायचं असतं, त्यावेळेस आपण नकारार्थी वाक्यामधील नॉट किंवा निगेटिव्ह वर्ड जो असतो तो आपण काढून टाकतो, आणि ते जे निगेटिव्ह सेंटेन्स आहे किंवा नकारार्थी वाक्य आहे ते होकारार्थी वाक्य होतं, ठीक आहे ना। ज्या पद्धतीने ही कन्सेप्ट इंग्लिश ग्रामरमध्ये आहे होकारार्थी नकारार्थीसाठी, तीच कन्सेप्ट किंवा तोच क्रायटेरिया आपण इथे निगेशन या लॉजिकल कनेक्टिव्हिटीसाठी बघणार आहोत, ठीक आहे ना। तर बघा मी ही कन्सेप्ट तुम्हाला या एक्झाम्पल थ्रू समजून सांगतो, ठीक आहे ना। तर बघा, इथे कन्सिडर केलं आहे, सपोज फर्स्ट एक्झाम्पल, आता इथे पी आणि क्यू आपल्याला माहीत आहे, पी स्मॉल पी क्यू आर एस हे जे काही लेटर्स आहेत ते आपण स्टेटमेंटसाठी यूज करतो, ठीक आहे ना, स्टेटमेंट डिनोट करण्यासाठी, सिंपल स्टेटमेंट। सो इथे पी इज इक्वल टू 10 इज अँड इवन नंबर असं एक सिंपल स्टेटमेंट दिलेलं आहे, हे पी स्टेटमेंट आहे, आणि या पी स्टेटमेंटचं मला निगेशन फाइंड करायचं आहे, बरोबर। तर कशा पद्धतीने बघा, मी इथे रीड करतो आणि मग समजून सांगतो। पी इज इक्वल टू 10 इज अँड इवन नंबर, म्हणजे 10 ही एक समसंख्या आहे, ठीक आहे ना। तर मी इथे खाली सोल्युशन रीड करतो, वी नो दॅट ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी इज ट्रू, बरोबर, हे स्टेटमेंट ट्रू आहे, बिकॉज 10 इज अँड युवर नंबर, इट ऑब्विसली ट्रू, देअरफॉर इट्स ट्रूथ व्हॅल्यू, या पीची ट्रूथ व्हॅल्यू येणार आहे कॅपिटल टी। सो नेक्स्ट, व्हॉट विल बी द करस्पॉन्डिंग स्टेटमेंट हॅविंग ट्रूथ व्हॅल्यू एफ, म्हणजे फॉल्स व्हॅल्यू येण्यासाठी, म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू एफ येण्यासाठी आपल्याला इथे कोणतं स्टेटमेंट कन्सिडर करावं लागेल, ठीक आहे ना। निगेशन म्हणजे काय असतं, मी आता जे ग्रामरचं एक्झाम्पल तुम्हाला एक्सप्लेन केलं तोच क्रायटेरिया इथे यूज करायचा आहे। तर बघा, व्हॅल्यू एफ, इट इज 10 इज अ नॉट अँड इवन नंबर, ठीक आहे ना, म्हणजे इथे दिलेलं आहे 10 इज अँड इवन नंबर, 10 ही समसंख्या आहे, तर त्याच्या ऑपोजिट नकारार्थी सेंटेन्स कसा होणार आहे, निगेटिव्ह सेंटेन्स, 10 इज नॉट अँड इवन नंबर, म्हणजे इथे फक्त कोणता वर्ड यूज केलेला आहे, तर नॉट हा वर्ड, ठीक आहे ना। म्हणजे आता लक्षात काय ठेवायचं आहे इथून पुढे, ज्यावेळेस निगेशनचं सेंटेन्स असेल किंवा नॉट हे जर सेंटेन्समध्ये यूज झालेलं असेल, तर ते स्टेटमेंट किंवा ते सेंटेन्स हे निगेशनचं स्टेटमेंट असणार आहे, ठीक आहे ना। सो इट इज 10 इज अँड इवन नंबर, इट कॅन ऑल्सो बी रिटन ॲज इट इज फॉल्स दॅट 10 इज अँड इवन नंबर, म्हणजे आपण नॉटच्या ऐवजी हा फॉल्स वर्ड देखील यूज करू शकतो, ठीक आहे, कोणत्याही पद्धतीने लिहिलं तरी चालेल। बोथ द स्टेटमेंट्स आर निगेशन ऑफ पी, म्हणजे ह्या पीचं आपण निगेशन स्टेटमेंट फाइंड केलेलं आहे, लक्षात येत आहे, सिम्पल आहे। दे आर डिनोटेड बाय, इथे ॲज सिमिलर देखील या नोटेशनला म्हटलं जातं, सिमिलर पी, किंवा आपण डायरेक्टली आता लॉजिकल लँग्वेजमध्ये आपण इथे म्हणणार आहोत निगेशन पी, ठीक आहे ना, या पद्धतीने। म्हणजे ह्या पी स्टेटमेंटचं निगेशन स्टेटमेंट काय आलं, निगेशन पी या पद्धतीने, सिंपल आहे। 10 इज अँड इवन नंबर, त्याचं निगेशन काय, 10 इज नॉट इवन नंबर। नेक्स्ट एक्झाम्पल आहे, लेट क्यू इज इक्वल टू रूट टू इज अ रॅशनल नंबर, म्हणजे क्यू हे स्टेटमेंट काय दिलेलं आहे की रूट टू हे रॅशनल नंबर आहे, असं आपल्याला गिवन स्टेटमेंट आहे, ठीक आहे ना। सो बेसिकली याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे, रूट टू हे रॅशनल नंबर आहे का, तर नाही आहे, तर रूट टू हे एक इरॅशनल नंबर आहे, ठीक आहे ना। रूट टू हा एक इरॅशनल नंबर आहे, तो रॅशनल नंबर नाही, म्हणून जे गिवन स्टेटमेंट आहे ते फॉल्स आहे, हे जे गिवन स्टेटमेंट आहे ते फॉल्स आहे, म्हणजे त्याची ट्रूथ व्हॅल्यू जी आहे ती कॅपिटल एफ आहे, ठीक आहे ना। आता ते सेंटेन्सचं आपल्याला निगेशन करायचं आहे, हे जे सेंटेन्स आहे त्याचं निगेशन करायचं आहे, निगेशन स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर सिम्पल आहे। बघा,
देन द निगेशन ऑफ क्यू इज गिवन बाय, या पद्धति ने अपन निगेशन च साइन है बरबर, सिंबल है निगेशन क्यू इज इक्वल टू रूट टू इज नॉट अ रैशनल नंबर, म्हणजे इथे फक्त आपल्याला इज च्या पुढे नंतर नॉट हा वर्ड यूज करायचा आहे. रूट टू इज नॉट अ रैशनल नंबर या पद्धतीने, किंवा दुसऱ्या लँग्वेज मध्ये इट इज अ फॉल्स दैट रूट टू इज अ रैशनल नंबर. फॉल्स यूज करा किंवा नॉट यूज करा, दोन्हीपैकी कोणतंही वर्ड यूज केला तरी चालेल बरोबर. तर अशा पद्धतीने आपल्याला हे निगेशनचे एग्जांपल्स सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे, आता याची ट्रूथ टेबलमध्ये याची कन्सेप्ट बघूया. तीच तोच क्रायटेरिया इथे आपल्याला ट्रूथ टेबलमध्ये बघायचा आहे. बघा, सपोज पी मीन्स फर्स्ट स्टेटमेंट बरोबर. आता इथे आपल्याला एकच स्टेटमेंट लक्षात घ्यायचं आहे आणि इथे काय आहे, निगेशन पी मीन्स याचं निगेटिव्ह सेंटेन्स बरोबर. या फर्स्ट स्टेटमेंटचं निगेटिव्ह सेंटेन्स बरोबर. निगेशनमध्ये लक्षात घ्या, निगेशनमध्ये एकच स्टेटमेंट गिवन असतं. सो जर स्टेटमेंट हे जर ट्रू असेल तर त्याचं निगेशन हे फॉल्स असतं, आणि जर फॉल्स असेल तर निगेशन हे ट्रू असतं. आत्ताच आपण एक्झाम्पलमध्ये देखील बघितलेलं आहे. म्हणजे आपण निगेशनमध्ये काय कन्सेप्ट शिकलो, निगेशनच्या स्टेटमेंटमध्ये जर सेंटेन्समध्ये जर नॉट हे जर वर्ड असेल तर ते नॉट निगेशनच्या स्टेटमेंटमध्ये नॉट हा वर्ड काढून टाकायचा, आणि जर नसेल तर नॉट हा वर्ड त्या सेंटेन्समध्ये अप्लाय करायचा. ठीक आहे ना, म्हणजे होकारार्थीचं नकारार्थी आणि नकारार्थीचं होकारार्थी, या पद्धतीने ही निगेशनची कन्सेप्ट आहे. बघा अजून काही एक्झाम्पल्स बघूया, म्हणजे निगेशनची कन्सेप्ट तुमची पूर्ण क्लिअर होईल. तर बघा नेक्स्ट एक्झाम्पल इथे दिलेलं आहे, सुजय इज अ गुड बॉय. ठीक आहे, तर सुजय इज अ गुड बॉय त्याचं निगेटिव्ह सेंटेन्स काय होणार आहे किंवा निगेशन स्टेटमेंट काय होणार आहे, ते सुजय इज अ नॉट गुड बॉय. फक्त नॉट हा वर्ड आपल्याला इथे अप्लाय करायचा आहे सेंटेन्समध्ये बरोबर. आणि जर सिम्बॉलिकल जर तुम्हाला लिहायला सांगितलं तर या फर्स्ट स्टेटमेंटला तुम्ही काय म्हणणार आहात, स्मॉल पी मानणार आहात, आणि त्याचं निगेशन आपल्याला निगेशन पी या सिम्बॉलने राईट करता येईल. ठीक आहे, अशा पद्धतीने. नेक्स्ट आहे 5 + 6 इज इक्वल टू 12 आहे बरोबर. आता हे बेसिकली स्टेटमेंट हे फॉल्स आहे, त्याचं जर निगेशन जर स्टेटमेंट करायचं असेल तर आपल्याला ते इज नॉट इक्वल टू करावं लागेल, म्हणजे या पद्धतीने 5 + 6 इज नॉट इक्वल टू 12, सिंपल आहे. इथे बघा नेक्स्ट 6 < 7 आहे, तर इथे काय येणार आहे, 7 पेक्षा 6 लहान आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे हे ट्रू स्टेटमेंट आहे, सिंपल स्टेटमेंट, बट त्याचं निगेशन काय येणार आहे, तर या पद्धतीने भेटेल. इक्वल देखील लिहिता येणार आहे, लक्षात घ्या, 6 > 7 बरोबर. लक्षात घ्यायचं आहे, ट्रू असेल तर फॉल्स करायचं, फॉल्स असेल तर ट्रू स्टेटमेंट करायचं. नेक्स्ट, चायना इज अ कम्युनिस्ट कंट्री. आता इथे इजच्या नंतर काय येणार आहे निगेशनच्या स्टेटमेंटमध्ये, तर नॉट हा वर्ड येणार आहे. सिंपल, चायना इज अ नॉट अ कम्युनिस्ट कंट्री या पद्धतीने. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ही निगेशनची पूर्ण कन्सेप्ट आहे आणि सिंपल आहे. तर अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये बस एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.